त्याचप्रमाणे सिस्टरांची साक्षी आज ती खूप आनंदी आहे की तिची इच्छा होती तिला मुलगा व्हावा, पण ती सांगते की ज्यावेळेस या मुलाचा जन्म होणार होता, डिलिव्हरी होणार होती, त्यावेळेस प्रचंड त्रास माझ्या शरीरामध्ये होता. जेवढं पुरेसं ब्लड पाहिजे होतं, रक्त पाहिजे होतं, तेवढं रक्त या सिस्टरच्या शरीरामध्ये नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये परिस्थितीत ते सांगतात की ज्यावेळेस बाळ पोटामध्ये फिरलं, त्याच्या नाकातोंडामध्ये सगळं पाणी गेलेलं होतं, फार क्रिटिकल परिस्थिती त्यांची डिलिव्हरी होणार होती. पण ते सांगतात की आम्ही पास्टरना फोन केला, फोनवरती पास्टरनी या सिस्टरसाठी प्रार्थना केली डिलिव्हरी होण्याच्या वेळेस. आणि सिस्टर सांगते की ज्यावेळेस पास्टरनी विश्वासाने प्रार्थना केली, डॉक्टरनी फार क्रिटिकल डिलिव्हरी सांगितली होती, पण ज्यावेळेस पास्टरनी प्रार्थना केली त्यावेळेस देवाने चमत्कार केला. आज या सिस्टरची डिलिव्हरी पूर्णपणे नॉर्मल झाली आहे. आज ती आणि तिचं बाळ देखील सुखरूप आहे. आणि तिची इच्छा होती, तिला पहिली मुलगी आहे आणि तिची इच्छा होती की मला मुलगाच हवा आहे. तोही आशीर्वाद परमेश्वराने दिलाय. सगळ्या परिस्थितीत देवाने तिला मदत केली आहे. म्हणून एक जोरदार टाळी वाजवून आपण त्या जिवंत देवाचं गौरव करूया. आंटी सांगतात का 2 वर्षापासून त्या म्हणतात की माझ्या छातीमध्ये दुखायचं, खूप चमका यायच्या आणि 2 वर्षापासून मला औषधं चालू होते, दवाखाना चालू होता. पण त्या म्हणतात मी श्रीरामपूरवरून तिथून येता हो की नाही. हा आणि त्या म्हणतात की मी या ठिकाणी फक्त 15 दिवस झाले मी या ठिकाणी येत आहे आणि 2 वर्षापासून मला औषधं चालू असताना त्या म्हणतात जशी मी इथे येऊ लागले, पास्टरांकडून प्रार्थना करून घेतली, माझ्या छातीत दुखायचं बंद झालं, चमका पूर्णपणे निघून गेल्या, माझी औषधं 2 वर्षापासून जे चालू होती ते पूर्णपणे बंद झालं. प्रभू येशूने यांना आरोग्य दिलं. खरोखर या ठिकाणी प्रभू येशू आरोग्य देतो. म्हणून या सर्व साक्षीचा गौरव प्रभू येशूला देत आहे. जोरदार टाळी प्रभू येशूसाठी. प्रभू येशू लवकर येणार आहे. की लोकांना माहिती आहे आपण शेवटल्यातल्या शेवटल्या दिवसात जगत आहोत. प्रभू येशू आपल्याला घ्यायला लवकर येणार आहे. आणि बायबल सांगतं की जग आपलं नाही आहे, आपल्यासाठी स्वर्गात जागा तयार होत आहे. आणि प्रभू म्हणला आपल्याला घ्यायला तो लवकर येणार आहे. प्रेज द लॉर्ड. सो कृपा करून आज प्रत्येक जण देवाच्या वचनाकडे लक्ष देऊया. मागच्या वेळेस आपण शिकत होतो की आपण पृथ्वीवरती आपलं लक्ष लावलं नाही पाहिजे, आपण स्वर्गाकडे आपलं मन लावलं पाहिजे. बोलूया माझ्याकडे, मी स्वर्गीय गोष्टीकडे माझं मन लावलं पाहिजे. मी स्वर्गीय गोष्टींकडे माझं मन लावलं पाहिजे. कारण जे काही पृथ्वीवरती आहे, कारण जे काही पृथ्वीवरती आहे ते संपणार आहे, ते संपणार आहे, ते निघून जाणार आहे, ते निघून जाणार आहे. पण जे काही स्वर्गामध्ये आहे, पण जे काही स्वर्गामध्ये आहे ते सार्वकालिक टिकणार आहे, ते सार्वकालिक टिकणार आहे. कलसेकरास पत्र 3 अध्याय. प्लीज देवाच्या वचनाकडे येऊया. आपण देवाचं वचन काढूया. कलसेकरास पत्र 3 अध्याय. आणि जसं मी देवाच्या वचनाकडे बरोबर जाईल, प्लीज माझ्या बरोबर या. डोंट डिस्टर्ब युअर सेल्फ. प्लीज आपल्या स्वतःला डिस्टर्ब करू नका, आपलं मन स्थिर करूया. कारण की प्रभू आज प्रत्येक बंधन तोडणार आहे. आमेन. आज प्रत्येक आजाराला येशूच्या नावात जावं लागेल. आमेन. कारण देवाचं वचन ज्यावेळेस आतमध्ये येतं त्यावेळेस ते जीवन घेऊन येणार आहे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. आय सेड हालेलुया. हालेलुया. कलसेकरास पत्र 3 अध्याय. या माझ्या बरोबर आणि प्लीज वाचूया देवाचं वचन. आपण ऐकूया 16 वचन. सॉरी, कलसेकरास पत्र 3 अध्याय 1 वचन. यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला तर ख्रिस्त हा देवाच्या उजवीकडे बसला आहे. या प्लीज सिस्टर. तिथल्या वरल्या गोष्टी मिळवायला झटा, वरल्या गोष्टींकडे चित्त लावा, पृथ्वीवरल्या गोष्टींकडे लावू नका. बायबल सांगतं की वरल्या गोष्टीकडे किंवा स्वर्गातील गोष्टीकडे चित्त लावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं की पृथ्वीवरच्या गोष्टीकडे लावू नका. हालेलुया. हालेलुया. वसूया पुढचं वचन. प्लीज लक्ष देऊया. कारण तुम्ही मेला आणि तुमचे जीवन ख्रिस्ताच्या बरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आमचे जीवन जो ख्रिस्त जेव्हा प्रगट होईल तेव्हा तुम्हीही त्याच्या बरोबर गौरवात प्रगट व्हाल. व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरं वचन, वरल्या गोष्टीकडे चित्त लावा, पृथ्वीवरल्या गोष्टीकडे लावू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बिलीवर, मी मागच्या सांगितलं जे काही स्वर्गापासून आहे ते अति उत्तम आहे. जे काही पृथ्वीपासून आहे, बायबल सांगतं की पृथ्वीवर फक्त देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची फुशारकी आहे आणि बापापासून नाहीये. पण जो देवाच्या इच्छेनुसार करतो तो सर्व काळ टिकणारा आहे. यस आमेन. बोलूया माझ्या मागे, जे काही पृथ्वीवरती आहे, जे काही पृथ्वीवरती आहे ते सर्व देहाची वासना संसाराची फुशारकी हे देवापासून नाहीये. पण जे काही स्वर्गामधून आहे ते देवापासून आहे. ते सार्वकालिकासाठी टिकणारा आहे. हालेलुया. हालेलुया. पण अनेकांनी आपलं मन ह्या पृथ्वीवरती लावलंय आणि त्यामुळे शैतानाने त्यांच्या जीवनामध्ये अपयश
आणि दुःख आणि त्रास आणलेले आहेत. प्लीज कृपा करून ऐका, ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशूवरती विश्वास ठेवला, येशू तुमच्यात राहायला आला, बायबल सांगतं की तुम्ही आणि मी स्वर्गाचे नागरिक आहोत, आपण जिवंत देवाचे लेकर आहोत. आणि बायबल सांगतं की देव आपल्यात राहतो, आणि जर देव आपल्यात राहतो तर आपल्याला ख्रिस्ताचं मन मिळालेलं आहे. बोलूया माझ्या मागे, मला ख्रिस्ताचं मन मिळालेलं आहे, मला ख्रिस्ताचं मन मिळालेलं आहे. आणि देवाची इच्छा आहे की आपण उंच किंवा स्वर्गातील गोष्टीकडे लक्ष लावलं पाहिजे. हालेलुया हालेलुया. जेवढं तुमचं मन पृथ्वीवरती असेल तेवढं तुम्ही गोंधळून जाणार, तेवढं शैतान तुम्हाला रोज रोज पिळून टाकेल, कारण पृथ्वीवरच्या गोष्टी माणसाच्या उपयोगाचे नाहीये. म्हणून मी मागच्या सांगितलं, सर्व गोष्टी आपल्याला कुठून मिळालेल्या आहेत? वरून. कमॉन, येशू कुठून आला? वरून. टेल मी येशू कुठून आला? कमॉन, तारण कुठून आलं? वरून. कमॉन, आशीर्वाद कुठून आले? वरून. कमॉन, आपल्याला सर्व जे पाहिजे ते कुठून आलेलं आहे? वरून आलेलं आहे. म्हणतो देव म्हणतो की वरल्या गोष्टीकडे चित्त लाव. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया हालेलुया. आज आपण शिकूया की वरल्या गोष्टी काय आहेत, आणि त्या गोष्टी जर माझ्या मनामध्ये असेल तर मी किती विजयी जीवन जगणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं कलसेकास पत्र 3 आणि 16 प्लीज लक्ष देऊया. कलसेकास पत्र 3 आणि 16 येऊया. प्लीज कम ऑन वाचूया. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर राहो. व्हेरी इम्पॉर्टंट. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर राहो. बोलिया भरपूर राहो. भरपूर राहो. बोलिया भरपूर राहो. भरपूर राहो. आणि पुढचं वचन, गीते व स्तोत्रे व आत्मिक गाणी यांनी तुम्ही एकमेकास शिकवा व बोध करा. कृपेत असून आपल्या अंतकरणात प्रभूला गात राहा. व्हेरी इम्पॉर्टंट. 16 ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर राहो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या मागे म्हणा, देवाने माझं हृदय बनवलेलं आहे. देवाने माझं हृदय बनवलेलं आहे. जेणेकरून या हृदयामध्ये देवाचं वचन भरपूर असावं. भरपूर असावं. बोलिया भरपूर असावं. भरपूर असावं. आमेन आमेन. पण ह्या हृदयाची जागा अनेकांची शैतानाने घेतलेली आहे, आणि या हृदयाला त्यांनी चिंतेने काळजीने आणि जगातल्या गोष्टीने भरलंय. आणि पहा, ते लोक अजिबात शांतीमध्ये नाहीये, ते लोक अजिबात समृद्धीमध्ये नाहीये, ते नेहमी नेहमी विचारामध्ये आहे. का? कारण बायबल सांगतं की देवाचं वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो. की लोकांना कळते देवाचं वचन. बोलूया माझ्या मागे, देवाचं वचन. देवाचं वचन माझ्यामध्ये. माझ्यामध्ये जर भरपूर आहे. जर भरपूर आहे तर रोज आणि रोज. तर रोज आणि रोज. माझं मन स्थिर असेल. माझं मन स्थिर असेल. देवाची शांती माझ्या हृदयावर राज्य करणार. देवाची शांती माझ्या हृदयावर राज्य करणार. मी केव्हा जीवनात अपयशी होणार नाही. मी केव्हा जीवनात अपयशी होणार नाही. देवाच्या वचनामध्ये विजय आहे. देवाच्या वचनात विजय आहे. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा ब्रदर, देवाने माणसाला याच्यासाठीच बनवलं की त्याच्या हृदयामध्ये त्याच्या मनामध्ये त्याचं वचन असावं. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण माणूस अनेक चिंतांनी आणि अनेक गोष्टीने भरलेला आहे, आणि त्याला असं वाटतं की मी ज्यावेळेस पृथ्वीवरती माझं मन लावेल मी खूप चांगला असेल. नो, तुम्हाला मला स्वर्गातील गोष्टीकडे मन लावायला बोलावलंय. यस आमेन. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो बायबल मधले नीतिसूत्र याचा 4 या माझ्या बरोबर लवकर लवकर येऊया. प्लीज कृपा करून काढूया. नीतिसूत्र याचा 4 आणि आपण देवाच्या वचनाकडे आहोत. नीतिसूत्र याचा 4 आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतंय. नीतिसूत्र याचा 4 मिळालं तर मिळालं असेल तर आमेन बोलूया. ओके कम ऑन फास्ट या माझ्या बरोबर. नीतिसूत्र याचा 4 आणि आपण पुढे जाऊया. प्लीज वाचूया 20 ऐकूया देवाचं वचन. माझ्या मुला, माझ्या शब्दांकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. लिसन टू मी. बायबल मधले की माझ्या मुला, माझ्या शब्दाकडे लक्ष लाव आणि माझ्या सांगण्याकडे कान दे. कान दे. व्हेरी इम्पॉर्टंट की लोक देवाच्या वचनाकडे आपले कान दिलेले आहेत. धन्य तुमचे कान. आणि हे कान तुमच्या हृदयात, तुम्ही जेवढं देवाचं वचन ऐकणार तेवढं तुमच्या कानावरती देवाच्या चांगल्या गोष्टी पडणार आहेत. यस आमेन. हालेलुया हालेलुया. बायबल पुढे सांगतो, प्लीज वाचूया. ती तुझ्या डोळ्यापुढून दूर न जावोत, ती तू आपल्या हृदयामध्ये राखून ठेव. बायबल सांगतं ती आपल्या हृदयामध्ये राखून ठेव. यस, देवाचं वचन आपल्या हृदयामध्ये राखणारे लोक आशीर्वादित लोक आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बिलीवर, देवाचं वचन आपल्या हृदयामध्ये राखणं खूप गरजेचं आहे. जर देवाचं वचन नसेल, मला सांगू द्या, शैतान केव्हाही तुम्हाला पिळून टाकायला उभा राहील.
त्यांना ती जीवनच आहेत आणि त्यांच्या सर्व देहाला ती आरोग्य अशी आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट, ज्या कशाचे तू रक्षण, सॉरी, कारण ज्यांना ती सापडतात त्यांना ती जीवनच आहेत. ओह, किती लोकांना कळतंय, देवाचं वचन सापडल्यावर जीवन आहे. यस, म्हणा माझ्या मागे, देवाचं वचन, देवाचं वचन ज्यांना सापडतं, ज्यांना सापडतं त्यांना जीवन मिळालेलं आहे, त्यांना जीवन मिळालेलं आहे. बायबल किती खरं सांगते की देवाच्या वचनात जीवन आणि आत्मा आहे. यस, आमेन, हालेलुया, हालेलुया. आज अनेक लोक गोंधळलेले आहेत का, त्यांनी देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष केलंय आणि त्यांनी जगाचे आवाज, जगाचे सगळे विचार घेतलेत आणि त्यांच्या जीवनामध्ये त्रास आणि संकट आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बायबल सांगते की देवाचं वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो. हालेलुया, हालेलुया. की लोकांना कळते देवाचं वचन, म्हणा धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. तुझं वचन जर माझ्याकडे आहे, तुझं वचन जर माझ्याकडे आहे, मी जीवनामध्ये चालणार आहे, मी जीवनामध्ये चालणार आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि बायबल पुढे सांगतो, प्लीज वाचूया काय लिहिलंय देवाच्या वचनात. आणि त्यांच्या सर्व देहाला ती आरोग्य अशी आहे. ओ, आणि त्यांच्या सर्व देहाला ती आरोग्य अशी आहेत. आरोग्य असे आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जस्ट इमॅजिन, तो तुम्ही आजारी पडला तर आपण काही लोक हॉस्पिटल मध्ये जातो आणि ते आपल्याला औषध किंवा गोळी किंवा कॅप्सूल किंवा टॅबलेट देतात आणि आपण ते घेतो. ही टॅबलेट किंवा ही औषध आपल्यासाठी आरोग्य आहे, बरोबर आहे? यस, आय सेड बरोबर आहे. आणि हे औषध किंवा टॅबलेट आपल्या रक्तामध्ये मिसळल्या जातात. की लोकांना माहित आहे, कारण सर्व आजार रक्तापासून येतात. डॉक्टर लोक म्हणतात सर्व आजार रक्तातून. जर रक्त शुद्ध आहे, जर रक्तामध्ये काही कीटाणू नाही तर तुम्ही आशीर्वादित आहात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सो बायबल मध्ये लिहिलंय की माझ्या मुला माझं वचन हे औषध किंवा मेडिसिन आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणा माझ्या मागे, देवाचं वचन, देवाचं वचन माझ्या आतमध्ये ज्यावेळेस येतं, माझ्या आतमध्ये ज्यावेळेस येतं, ते माझ्या रक्तामध्ये, ते माझ्या रक्तामध्ये, ते माझ्या शरीरामध्ये, ते माझ्या शरीरामध्ये, ते माझ्या आत्म्यामध्ये, ते माझ्या आत्म्यामध्ये, ते माझ्या मनामध्ये, माझ्या मनामध्ये आरोग्य आणत, आरोग्य आणत, जीवन आणत, जीवन आणत, शांती आणत, शांती आणत, आशीर्वाद आणत, आशीर्वाद आणत. हालेलुया, हालेलुया. जगातले औषध जसे तुझ्या रक्तात मिसळतात, तेव्हा देवाचं वचन आपल्या रक्तात मिसळत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्हाला माहितीये, हॅलो, तुम्हाला माहितीये. प्लीज काढूया एक योहान याचा 5वा अध्याय. प्लीज देवाच्या वचनाकडे येऊया. एक योहान याचा 5वा अध्याय आणि तुम्हाला कळेल की देवाचं वचन आपल्याशी काय बोलत आहे. प्लीज काढूया एक योहान याचा 5वा अध्याय आणि प्लीज माझ्या बरोबर येऊया. एक योहान याचा 5वा अध्याय आणि प्लीज 6वं आणि 7वं आणि 8वं वचनाकडे या. एक योहान प्रगटीकरणाच्या अगोदर आहे, प्रगटीकरणाच्या अगोदर एक योहान आहे. मी योहान नाही सांगत, एक योहान याचा 5वा अध्याय आणि या देवाच्या वचनाकडे वाचूया. जो पाण्याने आणि रक्ताने आला तो हाच आहे, म्हणजे येशू ख्रिस्त. तो केवळ पाण्याने नव्हे तर पाण्याने व रक्तानेही आला. आणि जो साक्ष देतो तो आत्मा आहे, कारण आत्मा हा खरेपण आहे. कारण साक्ष देणारे तीन आहेत. बायबल सांगते की साक्ष देणारे तीन आहेत. कमऑन, प्लीज लक्ष देऊया. साक्ष देणारे तीन आहेत. की लोकांना ऐकायचं की साक्ष देणारे तीन आहेत. आणि बायबल सांगतं, प्लीज वाचूया. आत्मा व पाणी आणि रक्त आणि ती तीन एकात मिळतात. आमेन. बायबल सांगतं आत्मा, पाणी आणि रक्त. बोली आत्मा, आत्मा, पाणी, पाणी आणि रक्त, आणि रक्त. आणि बायबल सांगते की देवाच्या वचनात आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि ज्यावेळेस देवाचं वचन तुमच्या आतमध्ये येतं, तुमच्या रक्तात मिसळलं जातं, तुमच्या आत्म्यामध्ये मिसळलं जातं, तुमच्या शरीरामध्ये मिसळलं जातं. आणि म्हणून बायबल सांगतं की तुझं वचन माझ्या शरीरासाठी किंवा माझ्यासाठी औषध आहे. यस, की लोकांना देवाचं वचन कळतंय. प्लीज आपले हात वर म्हणा, ज्यावेळेस देवाचं वचन माझ्यामध्ये येतं, ज्यावेळेस देवाचं वचन माझ्यामध्ये येतं, हे माझ्या शरीरामध्ये, हे माझ्या शरीरामध्ये, हे माझ्या आत्म्यामध्ये, हे माझ्या आत्म्यामध्ये, हे माझ्या जीवामध्ये, हे माझ्या जीवामध्ये, हे माझ्या रक्तामध्ये, हे माझ्या रक्तामध्ये मिसळलं जातं, मिसळलं जातं. आणि कल्पना करा की जर देवाचं वचन हे आतमध्ये गेलं तर बायबल सांगतं की सगळे त्याच्यातले आशीर्वाद आपल्यामध्ये येणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण शैतान जो आहे अनेकांना या गोष्टीपासून थांबवतो. तो तुम्हाला सगळीकडे करायला, तो सगळीकडे लक्ष द्यायला लावेल पण देवाच्या वचनाकडे नाही.
कारण देवाचं वचन वरून आलेलं आहे. बोलिया माझ्या मागे, देवाचं वचन वरचं आहे. देवाचं वचन वरचं आहे. आणि या वचनामध्ये, आणि या वचनामध्ये सर्व आशीर्वाद माझ्यासाठी आहेत. सर्व आशीर्वाद माझ्यासाठी आहेत. तुमची इच्छा आहे तुम्ही केव्हा सैतानाला भिऊ नये. यस. तुमची इच्छा आहे की तुम्ही जीवनामध्ये किंवा खाली पडले राहू नये. यस. तुमची इच्छा आहे की तुमच्या शरीरामध्ये शैतानाने पाठवले आजार येऊ नये. यस. तुमची इच्छा आहे की तुम्ही या जीवनामध्ये केव्हा दरिद्रीत आणि खाली पडले राहू नये. यस. देवाचं वचन तुमच्या आत्म्यात गेलं पाहिजे. आमेन. बायबल सांगतं ते मिसळत आपल्यामध्ये. म्हणा, देवाचं वचन ते मिसळत. देवाचं वचन जे मिसळत माझ्यामध्ये, माझ्यामध्ये. हालेलुया, हालेलुया. हिब्री कळस पत्राचा चौथा अध्याय, या देवाच्या वचनाकडे. हिब्री कळस पत्र याचा चौथा अध्याय, आपण देवाच्या वचनामध्ये आहोत. हिब्री कळस पत्र याचा चौथा अध्याय वाचूया. ऐका देवाचं वचन, हिब्री कळस पत्र याचा चौथा अध्याय. आणि प्लीज 12-14 वचन आपल्याला वाचूया. ऐकूया देवाचं वचन, प्लीज वाचूया. कारण देवाचे वचन जिवंत आणि समर्थ व कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तिखट आणि जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांच्यामध्ये भेदून आरपार जाणारे आणि अंतकरणातील विचार व भावना यांचा निवाडा करणारे आहे. माझी इच्छा आहे प्रत्येकाने हिब्री कळस पत्र चौथ्या अध्यायामध्ये येऊया. प्लीज कृपा करून या. हिब्री कळस पत्र याचा चौथा अध्याय आलात का? आणि प्लीज 12 वचनाकडे आपण आहोत. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. कारण देवाचे वचन जिवंत आणि समर्थ. बोलिया माझ्या मागे, देवाचं वचन. देवाचे वचन जिवंत. जिवंत. बोलिया जिवंत. जिवंत. बोला, मेलेलं नाहीये. मेलेलं नाहीये. जिवंत आहे. जिवंत आहे. आणि ज्यावेळेस तुमच्या मुखातून हे वचन निघतं, मेलेल्या गोष्टी नाही, वचन जिवंत करणार आहे. आमेन. की लोकांना माहित आहे, म्हणून चर्च लाईन अति महत्वाचं आहे. यस. म्हणून देवाचं वचनाकडे लक्ष देणं अति महत्वाचं आहे. म्हणून देवाच्या वचनामध्ये हे जीवन आहे ते आपल्यात रोज घेणं अति महत्वाचं आहे. की लोकांना संजीवित जीवन जगायचंय. यस. तुम्हाला जगायचंय. सिस्टर, तुमच्या प्रार्थना तुम्हाला संजीवित करणार नाही, देवाचं वचन तुम्हाला रोज संजीवित करणार आहे. यस. आमेन. हालेलुया, हालेलुया. की लोकांना जगातल्या घाणीपासून लांब राहायचंय. यस. देवाचं वचन जिवंत आहे ब्रदर. यस. आणि ते वचन आपल्याला रोज जीवन देणार आहे. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल पण सांगतं, प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन, जिवंत आणि समर्थ. आणि बायबल सांगतं समर्थ. पुढचं वचन, व कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तिखट आणि जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांच्यामध्ये भेदून आरपार जाणारे आणि अंतकरणातील विचार व भावना यांचा निवाडा करणारे आहे. बायबल सांगतं की देवाचं वचन आत्म्यात, जीवात, सांध्यात आणि मज्जात याच्यामध्ये आरपार जाते व अंतकरणातील विचार व भावना यांचा निवाडा करते. देवाचं वचन बाहेर राहत नाही ब्रदर. देवाचं वचन कुठे जातं? आरपार. की लोकांना माहित आहे, वाचूया आपल्या बायबल मध्ये वाचूया परत एकदा. सिस्टर 12 वचन प्लीज वाचूया. कारण देवाचे वचन जिवंत आणि समर्थ, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तिखट आणि जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांच्यामध्ये भेदून आरपार जाणारे आणि अंतकरणातील विचार व भावना यांचा निवाडा करणारे आहे. आणि सिस्टर, याच कारणासाठी तुम्ही आणि मी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. अनेकांच्या जीवनामध्ये का आजार येतात आणि प्रत्येक वेळा ते का आजारी पडतात? कारण की ते देवाच्या वचनापासून लांब आहेत. मी म्हणत नाही की आजार बाहेरून येणार नाही. नक्की शैतानाची इच्छा आहे तुम्ही आजारात मरावं, पण देवाने आपल्याला वचन दिले, जे वचन आपल्यासाठी औषध आहे. यस. आमेन. आणि वचनाकडे जर तुम्ही लक्ष लावलं, तर बायबल सांगतं की तुम्ही स्वर्गातील गोष्टीकडे लक्ष लावत आहात. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगते जिवंत आहे वचन. म्हणा, हे वचन जिवंत आहे. हे वचन जिवंत आहे. म्हणा, सामर्थ्यवान आहे. सामर्थ्यवान आहे. म्हणा, कुठल्याही दुधारी तलवारीपेक्षा तिखट आहे. कुठल्याही दुधारी तलवारीपेक्षा तिखट आहे. म्हणा, हे वचन डायरेक्ट माझ्या जीवामध्ये जात. हे वचन डायरेक्ट माझ्या जीवामध्ये जात. म्हणा, हे माझ्या आत्म्यामध्ये जात. हे माझ्या आत्म्यामध्ये जात. सांध्यांमध्ये जात. हे माझ्या सांध्यांमध्ये जात. प्रत्येक शरीराच्या अवयवामध्ये जात. हे प्रत्येक शरीराच्या अवयवामध्ये जात. कल्पना करा की देवाचं वचन तर तुमच्या आतमध्ये गेलं, ते कार्य केल्याविना परत येणार का? नाही. मन देवाचं वचन ऐकणं महत्वाचं. यस. आमेन. अनेक लोकांची कान या वचनाकडे नाहीये, मग त्यांची वृद्धी नाहीये, त्यांच्यामध्ये ख्रिस्त दिसत नाहीये, त्यांच्यामध्ये बदल दिसत नाही. त्यांना असं वाटतं की नो, मी चर्चला जाईल, मी प्रभुभोजन घेईल, मी प्रार्थना. नो सिस्टर, असं नाही काम होत. देवाने आपल्याला वचन दिलंय. बायबल सांगते की हे वचन आपल्याला वाढवतं. म्हणा, हे वचन वाढवतं. हे वचन वाढवतं. या वचनाद्वारे आपला जन्म झालेला आहे. या वचनाद्वारे आपला जन्म झालेला आहे. आमेन. 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 प्लीज आपलं मन देवाच्या वचनाकडे वळवा. तुमचं मन केव्हा गोंधळणार नाही. यस. आमेन. कारण वचन वरून आहे. यस. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
आणि बाबा सांगतं 13 वचन खूप महत्वाचं आहे, ऐकूया देवाचं वचन, प्लीज वॉच हियर. आणि अस्तित्वात आलेली कोणतीही वस्तू त्याच्या दृष्टीस अदृश्य नाही. बायबल सांगतं की देवाच्या वचनाला दृष्टी पुढे किंवा पुढे कुठली तयार झालेली वस्तू लपू शकत नाही. यस, माझी इच्छा आहे वचन तुम्हाला कळावं. बोलिया, देवाच्या वचनाद्वारे, देवाच्या वचनाद्वारे, सॉरी, देवाच्या वचनाच्या पुढे, देवाच्या वचनाच्या पुढे कुठली जी वस्तू अस्तित्वात आणलेली आहे, कुठलीही जी वस्तू अस्तित्वात आणलेली आहे ती केव्हाच लपणार नाही, ती केव्हाच लपणार नाही. याचा अर्थ जर आजार अस्तित्वात आहे तर देवाचं वचन जर तुमच्यात आहे तर देवाच्या वचनापासून आजार लपणार नाही. यस, जर शैतान तुमच्या विरुद्ध कार्य करतोय तर सिस्टर तुम्हाला तो दिसत नाही पण देवाच्या वचनाला तो दिसतो. यस, किलो करते देवाचं वचन. आय होप तुम्हाला जर हे कळालं तर तुम्ही रोज विजयी जीव. आमच्याकडे पहा, आम्ही कुठल्या दुरात्म्याला भीत नाही, न कुठल्या बाबाला आम्ही भीत नाही, न कुठल्या शैतानाला आम्ही भीत नाही. रात्र असो दिवस असो आम्ही देवासाठी नेहमी उभे आहोत. का आम्हाला माहित आहे की वचन माझ्यासाठी ढाल आहे. आमेन. हे वचन रोज मला जिवंत ठेवतो. यस, आणि बाबा सांगतो या वचनाच्या दृष्टीपासून काही लपलं नाही. की लोकांना दुरात्मे दिसतात, की लोकांना शैतान दिसतो, ओके, की लोकांना आजार दिसतात, आजार रक्तामध्ये तुम्हाला दिसतात का? कम ऑन टेल मी. की लोकांना दलिंद्रीचे आणि गरिबीचे आणि नाशाचे आत्मे दिसतात? नाही. नो सिस्टर, आपल्याला दिसत नाही पण देवाच्या वचनाला दिसतो. यस, कोणाला दिसत? देवाच्या वचनाला. असूया 13 वचन परत एकदा ऐकूया देवाचं वचन. हिब्री 4:13 प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. आणि अस्तित्वात आलेली कोणतीही वस्तू त्याच्या दृष्टीस अदृश्य नाही. व्हेरी इम्पॉर्टंट. अस्तित्वात आणलेली कुठली वस्तू त्याच्या दृष्टीने अदृश्य नाही. याचा अर्थ देवाच्या वचनाला सर्व दिसत ब्रदर. यस, आणि जर देवाच्या वचनाला सर्व दिसत आणि ते वचन जर तुझ्यामध्ये आहे तर जे देवापासून नाहीये हे वचन तुझ्या आतमध्ये केव्हा येऊ देणार नाही. यस, आमेन. आय होप तुम्हाला चर्चला हे वचन कळत आहे. यस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बायबल पुढे सांगतं, प्लीज वाचूया 13 वचन पूर्ण करूया. ऐका देवाचं वचन. ज्याच्या जवळ आपल्याला हिशोब द्यायचा आहे त्याच्या दृष्टीस सर्व काही नग्न व उघडे आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. बायबल सांगतं की त्याच्या पुढे सर्व उघड आणि नग्न आहे. म्हणून देवाचं वचन ज्याच्याकडे आहे शैतान त्याच्यावरती केव्हा हल्ला करणार नाही. यस, आमेन. ती लोकांना कळते देवाचं वचन. म्हणा माझ्या मागे, देवाच्या वचनाला सर्व दिसत. देवाच्या वचनाला सर्व दिसत. म्हणा देवाच्या वचनाला सगळं कीटाणू दिसतात. देवाच्या वचनाला सर्व रोग जंतू, सर्व आजाराचे रोग जंतू दिसतात. सर्व आजाराचे रोग जंतू दिसतात. सगळे दुरात्मे दिसतात. सर्व दुरात्मे दिसतात. कोण माझ्या विरुद्ध करते ते देखील दिसत. कोण माझ्या विरुद्ध करते ते देखील दिसत. कोण माझ्या विरुद्ध आहे ते देखील दिसत. कोण माझ्या विरुद्ध आहे ते देखील दिसत. आणि बायबल सांगते की ज्याविषयी वचनाला सर्व दिसत तुम्हाला सांगा हे वचन तुमच्या विरुद्ध कोणाला येऊ देईल का? नाही. पण काय लोकांना त्रास होतो, काय बिलीवर लोकांना दुरात्मे लागतात. आय नो काय बिलीवर लोकांना त्रास होतो. नो, जेव्हापासून माझा नवीन जन्म झाला, मी प्रभू मध्ये आलो, मी वचनाला घट्ट धरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन वाचल्याशिवाय मी बाहेर पडत नाही. का? मला माहिती आहे वचन माझ्या पावलासाठी दिवा आहे. Yes. आणि मार्गासाठी प्रकाश आहे. Yes, amen. मला माहित नाही या जगात किती अंधार आहे पण मला माहित आहे की मी अंधारातून जरी चाललो ते वचन मला पडू देणार नाही. Amen. कारण मी वचनाच्या प्रकाशामध्ये चालत आहे. Yes. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी वचनाला घट्ट धरणारे लोक बना. Yes. वचन वरून आलेलं आहे आणि वरल्या गोष्टीकडे चित्त लावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही केव्हा गोंधळणार नाही. Amen. नो सिस्टर, तुम्ही केव्हा गोंधळणार नाही. अनेक लोकांना रोज एवढं टेन्शन येतं, ते मला रात्री फोन करतात, दिवसा फोन करतात आणि पास्टर म्हणतात की पास्टर मला माहित नाही का त्रास होतोय. मला माहित नाही, तुला माहित नाही, पण वचनाला सगळं माहित आहे का त्रास होतो. यस, यस. आणि हे वचन जर तुझ्या हृदयामध्ये आहे त्याच्यापासून काही लपणार नाही. यस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला माझ्या मागे, रोज वचन माझ्या हृदयात गेलं पाहिजे. रोज वचन माझ्या हृदयात गेलं पाहिजे. जेणेकरून जे काही देवापासून नाहीये, जे काही देवापासून नाहीये ते काढलं जाईल. ते काढलं जाईल. जे काही प्रभूपासून आहे, जे काही प्रभूपासून आहे ते ठेवलं जाईल. ठेवलं जाईल. हालेलुया. हालेलुया. की लोकांना माहित आहे की वचन तुमच्यासाठी लढाई लढतं. यस, ऑफकोर्स. देवाचं वचन तुमच्यासाठी लढाई करतं. रोज लढाई लढतं, रोज. पण ते वचन जोपर्यंत तुझ्या मुखातून निघत नाही तोपर्यंत कार्य होणार नाही. Yes, amen. Praise the Lord. Hallelujah. बायबल असं सांगतं, स्तोत्रसंहिता याचा 107 अध्याय. या माझ्या बरोबर प्लीज लवकर येऊया. स्तोत्रसंहिता याचा 107 अध्याय. प्लीज देवाच्या वचनाकडे येऊया. स्तोत्रसंहिता 107 अध्याय. माझी इच्छा सर्वांनी काढूया, तुमचे आत्मिक डोळे उघडतील.
स्तोत्र संहिता 107वा अध्याय मिळाला. यस आमेन. थँक यू होली स्पिरिट. स्तोत्र संहिता 107वा अध्याय आलात का? आला असाल तर प्लीज बोलूया आमेन. नवासिया प्लीज लक्ष द्या. 19वा वचन स्तोत्र संहिता 107वा अध्याय आणि 19वा वचन प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. तेव्हा ते आपल्या कष्टात परमेश्वराला आरोळी करतात आणि तो त्यांना त्यांच्या संकटातून तारतो. व्हेरी इम्पॉर्टंट. तेव्हा ते आपल्या कष्टात कोणाला आरोळी करतात? परमेश्वराला. आणि तो त्यांना आपल्या संकटातून तारतो. कसं तारतो ब्रदर? पुढचं वचनात लिहिलंय कसं तारतो ऐकूया. तो आपले वचन पाठवतो. तो आपले वचन पाठवतो. न तुम्हाला कळत नाही राहिलेलं म्हणून तुम्ही आमेन नाही म्हणताय. फादर यांचे आत्मिक डोळे उघड जेणेकरून यांना कळेल की देवाच्या वचनात किती सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतो परत एकदा येऊया 19वा वचन. या 19वा वचनाकडे स्तोत्र संहिता 107वा अध्याय 19:20 प्लीज वाचूया. तेव्हा ते आपल्या कष्टात परमेश्वराला आरोळी करतात. बायबल सांगतं की ते आपल्या कष्टात परमेश्वराला आरोळी करतात आणि तो त्यांना त्यांच्या संकटातून तारतो. कसं तारतो ब्रदर? पुढच्या वचनात तो आपले वचन पाठवतो. ओ तो आपले वचन पाठवतो. म्हणून रविवारच्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस तुम्ही किती कष्टात आणि किती नाशात असा. लोक मला म्हणतात की पास्टर रविवारच्या दिवशी मी ताजा तवाना होतो. आमेन. माणूस करणारा नाहीये. देवाचं वचन तुमच्यासाठी कार्य करत. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते संकटात आरोळी मारतात, ते कष्टात आरोळी मारतात आणि देव त्यांना तारतो. कसं? तो आपलं वचन पाठवतो. आय सेड कसं? तो आपलं वचन पाठवतो. कसं? तो आपलं वचन पाठवतो. हाव कसं? तो आपलं वचन पाठवतो. आणि बायबल सांगतं पुढच्या वचनात वसुया सिस्टर 20वा वचन त्यांना बरे करतो. आणि तो आपले वचन पाठवतो आणि त्यांना बरे करतो आणि त्यांच्या नाशापासून त्यांना सोडवतो. व्हेरी इम्पॉर्टंट. यस. किती लोकांची इच्छा हे वचन तुमच्यासाठी कार्यरत व्हावं. यस आमेन. परत एकदा देव उत्तर पाठवतो ते वचनाद्वारेच. यस आमेन. देव ज्या लोकांना त्रास आहे त्यांना वचनाद्वारेच मोकळ करतो. म्हणून ज्या चर्च मध्ये वचन नाही त्या चर्च मध्ये केव्हा काम होणार नाही. ज्या लोकांच्या घरात वचन नाहीये त्या लोकांच्या घरात केव्हाच केव्हाच कार्य होणार नाही. जे लोक देवाच्या वचनाला आपल्या हृदयात घेत नाही ते लोक जसे आहेत तसेच राहतील. कारण बायबल सांगतं ते आपल्या कष्टात देवाला हाक मारतात आणि देव काय पाठवतो? वचन. म्हणा देवाचं वचन खूप खूप लवकर प्रवास करतं. देवाचं वचन खूप लवकर प्रवास करतं. वेगाने जातं. वेगाने जातं. किती लोकांपर्यंत देवाचं वचन जातंय? यस. हे शांत बसणार नाही. आज प्रत्येक कॅन्सरला ते मारून टाकेल. आमेन. कारण बायबल सांगतो तो वचन पाठवतो आणि त्यांना बरे करतो आणि त्यांच्या नाशापासून त्यांना वाचवतो आणि त्यांच्या नाशापासून त्यांना सोडवतो. किती लोकांना माहिती आहे? यस. सिस्टर देवाच्या वचनाला धरा. यस आमेन. तुम्हाला जर टेन्शन येतंय आपलं बायबल उघडा आणि बायबलचं वचन शोधा आणि त्या वचनात लिहा. बायबल मध्ये लिहिले की तू सर्व चिंता त्याच्या पायापाशी टाक कारण तो तुझी काळजी घेतो. आणि ज्यावेळेस हे वचन तुझ्या आतमध्ये येतं 100% वचन तुझ्यातली काळजी दूर करतं आणि देवापासून आलेल्या सांत्वनाने तुला सांत्वन मिळतं. यस आमेन. पण प्रॉब्लेम हाय की आपल्याला सगळीकडे पाहायला वेळ आहे पण देवाच्या वचनाला वेळ नाहीये आणि म्हणून तर त्रास आणि संकट दरवाजापाशी आहेत. हालेलुया. कारण शैतान तर शोधणारच पण जर तुम्हाला त्याला अडवायचंय तर वचन कार्य करतं. बोला वचन कार्य करतं. वचन कार्य करतं. पण येशू किती खरं बोलला बघा. योहान याचा 5वा अध्याय प्लीज वाचूया. ऐका देवाच्या वचनात या. योहान याचा 5वा अध्याय प्लीज देवाच्या वचनाकडे येऊया. योहान याचा 5वा अध्याय. 5वा अध्याय प्लीज वाचूया. योहान याचा 5वा अध्याय. थँक्यू होली स्पिरिट डुईंग ग्रेट थिंग्स. हालेलुया. हालेलुया. योहान याचा 5वा अध्याय. 5वा अध्याय आणि वाचूया प्लीज 24वा वचन ऐकूया. येस. योहान याचा 5वा अध्याय. 1 योहान नाही हा, आता मत्तै मार्क लूक आणि योहान आणि याचा 5वा अध्याय आणि 24वा वचन प्लीज वाचूया. मी तुम्हास खचित खचित सांगतो जो माझे वचन ऐकतो व ज्याने मला पाठवले जो माझे वचन ऐकतो व जो माझे वचन ऐकतो व पुढचं वचन आणि ज्याने व ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सर्व कालचे जीवन आहे आणि तो न्यायात येणार नाही परंतु
तो मरणातून जीवनात पार गेला आहे. याचा अर्थ बायबल मला शिकवतो की देवाचं वचन मला मरणातून जीवनात पार नेतो. येशू म्हणतो खचित आणि खचित जो माझं वचन ऐकतो तो मरणातून जीवनात पार जाणार. तो मरणातून जीवनात पार जाणार. की लोकांची इच्छा आहे की मरणाच्या छायेत तुम्ही जगू नये. यस. की लोकांची इच्छा आहे की विचार तुमच्यावरती राज्य करू नये. यस. की लोकांची इच्छा आहे की तुम्ही या गोष्टीमध्ये पडू नये. यस. देवाच्या वचनाने तुमच्या जीवनात राज्य केलं पाहिजे. यस आमेन. तुमच्या मुखातून वचन आलं पाहिजे नो मी दरिद्रीमध्ये नाही जगणार. कारण येशू धनवान असताही दरिद्री झाला जेकून त्याच्या दर्यात मी धनवान व्हावं. यस आमेन. तुम्ही बोललं पाहिजे शैतान जरी तुम्हाला दिसत नाही देवाच्या वचनाला तू दिसतो. आणि देवाचं वचन सांगतं की येशू ख्रिस्ताने सर्व सत्तास सर्व अधिकारास नाडून त्यांच्यावरती जय मिळवला आहे. यस आमेन. आणि वचन त्याला सांगतं तू हरलेला आहे. यस. आणि वचन तुला सांगतं की तू विजयी आहे. यस. पण प्रॉब्लेम हा आहे प्रत्येकाला हीच इच्छा आहे पास्टर तुम्हाला भविष्यवादाचं दान आहे का कुठं दिसतो बघा काय दिसतो बघा हे सगळ्या थर्ड क्लास गोष्टी आहेत. फर्स्ट क्लास गोष्टी वचन आहे. आमेन. आपल्या हात वर करा म्हणा फर्स्ट क्लास गोष्टी. फर्स्ट क्लास गोष्टी आणि एकच गोष्टी आणि एकच गोष्ट आणि शेवटपर्यंत टिकणार आणि शेवटपर्यंत टिकणारी आकाश आणि पृथ्वी नाहीस होणार. आकाश पृथ्वी नाहीस होणार. गवत सुकेल फूल कोमजेल. गवत सुकेल फूल कोमजेल. पण देवाचं वचन सर्व काळ टिकणार आहे. पण देवाचं वचन सर्व काळ टिकणार आहे. आणि देव म्हणतो ते वचन तुझ्या हृदयामध्ये गेलं पाहिजे मुला. यस आमेन. हे आरोग्य आहे तुझ्यासाठी. यस. हे जीवन आहे तुझ्यासाठी. यस आमेन. हे तुला मरणातून जीवनात आणणार आहे. आमेन. आज अनेक लोकांच्या मनातले विचार निघून जाणार आहे. यस आमेन. कारण देवाचं वचन ते ठेवू नाही शकत. यस. देवाचं वचन वेगाने जातं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज अनेक लोक नाशापासून वाचवले जाणार आहेत कारण देवाचं वचन तुमच्यापर्यंत येत आहे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि बाइबल पुढे सांगतं प्लीज वाच युअर सिस्टर. सव्वीसा वचन पुढचं वचन सिस्टर पंचवीसा वचन. मी तुम्हास खचित खचित सांगतो अशी वेळ येत आहे व आता आली आहे की जे मेलेले ते देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि जे ऐकतील ते जिवंत होतील. हालेलुया. हालेलुया. पण पास्टर आम्ही तर जिवंतच आहे. आम्ही दोन पायावरती चालत चर्च मध्ये आलोय. पा आम्ही जिवंत आहे. सिस्टर तुम्ही जिवंत आहे. पण आतमध्ये बघा कुछ तो चल रहा है. कुछ तो प्रॉब्लम है. कुछ तो सता रहा है आपको. कुछ तो आपको टेंशन में डाल रहा है. कुछ तो आपको डर दिखा रहा है. काहीतरी गोष्टी आहेत की तुझ्या घरामध्ये ज्या गोष्टी चालू आहेत ते तुला सतत दाखवत आहेत. काहीतरी आहेत की ते तुझ्या जीवनाला खाली आणि खाली ओढत आहे. काहीतरी आहे की तुला अपयश देत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याचा अर्थ तू वरून चांगला दिसतो पण ऐकून घे आतमधून जो शैतान तुला मारतोय हे वचन जर आत गेलं तर बायबल सांगतं अशी वेळ येत आहे आणि आली आहे. आणि आली. आणि आली आहे. आणि आली. आली आहे की जो त्याची वाणी ऐकेल तो मेला असेल तरी जगणार आहे. आमेन. किलो देवाचं वचन कळतंय. एक आंटीने मला फोन केला. त्याने सांगितलं की पास्टर माझ्या मुलाचे हातपाय वाकडे झालेले आहेत आणि पास्टर त्याला त्याच्या शरीरामध्ये डेंग्यूचा आजार पूर्ण पसरलेला आहे. आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये गेलं. एका हॉस्पिटलने घेतलं नाही. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेतलं नाही. पास्टर तिसऱ्याही घेतलं नाही. त्यांनी सांगितलं की हा मुलगा शेवटच्या स्टेजला आहे आणि हा मुलगा जगू नाही शकणार. त्यांनी मला फोन केला आणि मला सांगितलं की पास्टर आमचं लेकरू मेलं नाही पाहिजे पण देवाने त्याला जीवन दिलं पाहिजे. यु नो मी इथं आहे. ती आई कितीतरी किलोमीटर लांब आहे. पण मला एक गोष्ट सांगू द्या. ज्यावेळेस तुम्ही इथून देवाच्या वचनाद्वारे प्रार्थना करता हे वचन वेगाने तिकडे जातं. यस आमेन. हे वचन वेगाने तिथं जातं. यस. आय सेड हे वचन तिथं जातं. वचन मध्ये थांबत नाही. यस. वचनाला कोणी थांबवू नाही शकत. आमेन. वचन येशू आहे. यस. आय सेड वचन येशू आहे. आमेन. आणि येशूला कोण थांबवणार. आणि ज्यावेळेस मी प्रार्थना केली म्हटलं येशूच्या नावात बरा हो. बायबल सांगतं की वचन जे तो पाठवतो. आणि ज्यावेळेस ते गेलं ते म्हणते की पास्टर आम्ही मुलाला घरी घेऊन आलो कारण कोणी घेत नव्हतं. आम्ही रडायला लागलो. म्हटलं रडायचं नाही कारण देवाचं वचन रडवत नाही. देवाचं वचन हसवणार आहे. आमेन. आणि ज्यावेळेस मी प्रार्थना केली थोड्याच वेळात त्या मुलाने डोळे उघडले. त्याचे हातपाय सरळ झाले आणि तो उभा राहिला. आणि त्याच्या आईने सांगितलं की पास्टर आज तो जिवंत आहे. बोला माझ्या मागे देवाचे वचन जो कधी ऐकेल.
देवाचं वचन जो कोणी ऐकेल तो मरणार नाही, तो मरणार नाही, कारण देवाच्या वचनात जीवन आहे, कारण देवाच्या वचनात जीवन आहे, आणि ते वचन कार्य करणार आहे, ते वचन कार्य करणार आहे. बायबल सांगतं मत्तयाचा 8वा अध्याय, प्लीज कृपाकून काढूया. आपले बायबल उघडणारे लोक बना. नेहमी बायबलच्या वचनानुसार आपण देवाचं वचनाकडे लक्ष दिलं पाहिजे. मत्तयाचा 8वा अध्याय आणि खूप महत्वाचा आहे. मत्तयाचा 8वा अध्याय बायबल असं सांगतं. मत्तयाचा 8वा अध्याय मिळाला. यस आमेन. थँक यू होली स्पिरिट. मत्तयाचा 8वा अध्याय आय से मिळालं का? कम ऑन एव्हरीबडी, मिळालं का? मिळालं. ओके प्लीज 8वा अध्याय आणि 5वं वचन ऐका. देवाचं वचन खूप महत्वाचं वचन आहे. मग तो कफरनहुमास आल्यावर एक शतपती त्याच्याकडे आला आणि तो विनंती करीत म्हणाला, हे प्रभू, माझा चाकर पक्षघाताने भारी पिडलेला असा घरात पडून आहे. बायबल सांगतं 5वं वचनात, मग तो कफरनहुमात आल्यावर एक शतपती म्हणजे मोठ्या दर्जाचा माणूस, सैन्यातला मोठा अधिकारी त्याच्याकडे आला आणि तो विनंती करीत म्हणाला, हे प्रभू, माझा चाकर पक्षघाताने भारी पिडलेला असा घरात पडून आहे. नाव 7वं वचनात येशू काय म्हणतो ऐका. तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. बायबल सांगते येशू म्हणला, मी येऊन त्याला बरे करीन. की लोकांना आवडेल येशू तुमच्या घरी आलेला? अजून नाही आला का? ओके ओके ओके. आपल्या हृदय हात ठेवा, म्हणा पास्टर खूप पहिला आलेला आहे. हालेलुया हालेलुया, प्रेज द लॉर्ड हालेलुया. ओके बायबल सांगते येशू म्हणला, मी तुझ्या घरी येईल आणि ते बरे करीन. आणि त्याला बरं करेल. बोलूया माझ्या मागे, येशू म्हणाला, येशू म्हणाला, मी तुझ्या घरी येणार, मी तुझ्या घरी येणार आणि त्याला बरं करेल, आणि त्याला बरे करेल. कमॉन, ही आनंदाची बातमी आहे का वाईट बातमी आहे? आनंदाची. कमॉन, जगाचा तारणारा माणसाच्या घरी निघाला ही चांगली बातमी आहे का? आहे. पण बायबल मध्ये लिहिलंय या माणसाने काय उत्तर द्यावं ऐका. प्लीज वासूया, असं जर उत्तर या चर्च म्हणून आलं तर किती बरं होईल. वासूया काय लिहिलंय? तेव्हा शतपतीने उत्तर देऊन म्हटले, हे प्रभू, तू माझ्या छपराखाली यावे असा मी योग्य नाही, पण शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल. ओह, काय वचनावरती विश्वास आहे बघा. शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल. आय सेड, बोला माझ्या मागे, शब्द मात्र बोल, शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल, म्हणजे माझा चाकर बरा होईल. किती मोठा विश्वास आहे बघा या माणसाचा देवाच्या वचनावर. यस, कफरनहूम इथे आहे. या मुलाचा, या शतपतीचा चाकर अनेक किलोमीटर लांब आहे, पण याची अपेक्षा येशूने घरी नाही यावं. पण येशूने काय बोलावं? शब्द. आय सेड, येशूने काय बोलावं? शब्द. कोणी सांगितलं याला की शब्द बोलल्यावर तो बरा होईल? कसं याला कळालं की येशूचा शब्द वचन जे ते आरोग्य देणार आहे? व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे चर्चला जर कळालं तर शेवटच्या क्षणी ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करायला उभं राहतो तुम्ही आमेन म्हणणार आणि घरी जाणार, कारण तुम्हाला कळेल वचन आलेलं आहे. पास्टर, आय सेड, वचन आलेलं आहे. आणि तुम्ही म्हणणार, पास्टर तुम्ही सोनेला जा, डोंट वरी, आम्ही घरी चाललो, आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. यस आमेन, प्रेज द लॉर्ड हालेलुया. बोलिया माझ्या मागे, हा माणूस म्हणाला, हा माणूस म्हणाला, शब्द मात्र बोल, शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल, म्हणजे माझा चाकर बरा होईल. याचा अर्थ याला कळालं की या शब्द माणसाचे शब्द नाहीये, हे जीवन बदलणारे शब्द आहे. आमेन. हे निर्माण करणारे शब्द या प्रभू येशू कडे आहे. की लोकांना माहिती आहे आपल्या देवाकडे जीवन बदलणारे शब्द आहेत. म्हणून लोक मला म्हणतात की पास्टर, मी येशूवरती विश्वास ठेवत नव्हतो, पण ज्यावेळेस मी चर्च मध्ये ऐकलं, आलो, देवाचं वचन ऐकलं, आता मला कळलं की देव जिवंत आहे. आमेन हालेलुया हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय विश्वास आहे बघा या माणसाचा देवाच्या वचनावर. आणि बायबल पुढे सांगतं, व्हेरी इम्पॉर्टंट, प्लीज या देवाच्या वचनात या. कारण मीही दुसऱ्याच्या अधिकाराखाली असलेला माणूस असून. इथं एकदम, इथं आपल्याकडे क्लायमॅक्स आहे. प्लीज वाचूया 8वं वचन, प्प्लीज वाचूया सिस्टर, सॉरी 9वं वचन. कारण मीही दुसऱ्याच्या अधिकाराखाली असलेला माणूस असून माझ्या हाताखाली शिपाई आहेत, आणि याला मी म्हणतो जा म्हणजे तो जातो, व दुसऱ्याला म्हणतो ये म्हणजे तो येतो, आणि माझ्या दासाला म्हणतो हे कर म्हणजे तो करतो. आणि हे ऐकून येशूला नवल वाटले. इथं उत्तर आहे. हा चाकर म्हणतो, मी देखील, माझ्या हाताखाली देखील कोण आहे? चाकर आहेत, नौकर आहेत, चाकर आहेत. माझी इच्छा एक कळावं सगळ्यांनी, सगळ्यांनी प्लीज माझ्याकडे लक्ष द्या. हा माणूस म्हणला काय पाठव? शब्द बोल, शब्द बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल. आणि पुढे हा म्हणतो,
प्रभु मी देखील अधिकारक वरचा माणूस आहे, माझ्या हाताखाली कोण आहे? चाकर. मी म्हणतो जा, जातो जातो. मी म्हणतो ये, येतो. मी म्हणतो बस, मी म्हणतो उठ, आणि ते माझं ऐकतात. आणि बायबल सांगतं हे ऐकून येशूला काय वाटलं? नवल वाटले. याचा अर्थ येशू काय बोलतोय, मी सांगतो जर तुम्ही ते केलं तर तुम्हाला कळेल की मी तुमचा जो मेंढपाळ आहे, मी जो तुमचा तारणार आहे, त्याच्या शब्दात किती सामर्थ्य आहे. येस आमेन. या माणसाच्या शब्दात एवढं सामर्थ्य आहे की हा म्हणतो चाकराला जा, तर तो जातो. ये, येतो. बस, बसतो. उठ, उठतो. हे जर तुम्ही आणि मी देवाच्या वचनाद्वारे केलं तर किती बरं होईल. येस. पण आपलं बसणं आणि उठणं देवाच्या वचनाबरोबर थोडी आहे, म्हणून आपल्या मुखातून वाईट शब्द येतात. बायबल सांगतं जो माणसाच्या चांगल्या माणसाच्या अंतःकरणातून चांगल्या गोष्टी येतात, पण जो वाईट अंतःकरणाचं भांडार आहे त्याच्यातून वाईटच येतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कम ऑन चर्च, शेवटचे दिवस आलेले आहेत, येशू यायची लवकर वेळ आली आहे. तुम्हाला आणि मला लोकांना, अनेक लोकांना येशूच्या वचनाने जीवन द्यायचं आहे. आणि जर तुमच्या आणि माझ्याकडे जीवन असेल तर तुम्ही आणि मी आशीर्वाद देणारे बनणार. येस आमेन. या आठवड्यात आम्ही 40 गावमध्ये होतो, 40 गावमध्ये देवाचं कार्य चालू झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि एका आंटीने साक्ष दिली की पास्टर माझ्या डोक्यामध्ये गाठ होती, आणि तुम्ही पहिले ज्यावेळेस प्रार्थना केली पास्टर ती गाठ पूर्णपणे गेलेली आहे, आणि आज मी आरोग्याने भरलेली आहे. किलो अंकते देवाचं वचन म्हणा, मी जिथे कुठे जाईल, मी जिथे कुठे जाईल, देवाचं वचन माझ्या बरोबर जात, देवाचं वचन माझ्या बरोबर जात. मी देवाचं वचन बोलल्यानंतर, आणि मी देवाचं वचन बोलल्यानंतर 100% कार्य होतं, 100% कार्य होतं. हा माणूस म्हणतो जर मी बोललो उठ तर माझा चाकर उठतो, त्याला म्हटलं जा तो जातो, त्याला म्हणतो बस तो बसतो. काय सामर्थ्य याच्या शब्दामध्ये, याच्या चाकरांना याचा शब्द किती ते झेलून धरतात किंवा पकडतात. येशूची इच्छा हेच चर्चने केलं पाहिजे. आमेन. किती लोक असं करणारे लोक आहेत? Yes. करणारे लोक आहेत. आपल्याला माणसाचे शब्द आवडतात झेलायला, पण ते शब्द निकामी आहेत. फक्त तुम्ही जर येशूचे शब्द एखादे कॅच केले रोज, ते शब्द तुम्हाला जीवनामध्ये केव्हा खाली ठेवणार नाहीत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि बाबा पुढे सांगतो येशूला काय वाटलं? नवल वाटले. कम ऑन बोलूया, कोणाला नवल वाटलं? येशूला. येशूला नवल वाटणं म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. छस, जर हे तुम्हाला कळालं की देवाचं वचनामध्ये ज्याला महत्व कळालं, देव त्याच्याबरोबर खूप खुश आहे. येस आमेन. पण ज्याला कळालं की पाणी आणि ऑइल, आय थिंक सो तुम्ही अजून बाळ आहात, तुम्ही अजून वाढलेले नाहीये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर तुमच्याकडे वचन आहे, तुमच्याकडे सर्व काय आहे. आमेन. प्लीज कम ऑन, लक्ष देऊया. प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. वाचूया सिस्टर, नवं वचन. नो सिस्टर वेट, रीड सिस्टर. कारण मी ही दुसऱ्याच्या अधिकाराखाली असलेला माणूस असून माझ्या हाताखाली शिपाई आहेत, आणि याला मी म्हणतो जा आणि म्हणजे तो जातो, व दुसऱ्याला म्हणतो ये म्हणजे तो येतो, आणि माझ्या दासाला म्हणतो हे कर म्हणजे तो ते करतो करतो. धावचन प्लीज वाचूया सिस्टर. आणि हे ऐकून येशूला नवल वाटले. आणि हे ऐकून येशूला नवल वाटले. पुढचं वचन प्लीज वाचूया. व तो मागून चालणाऱ्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, इस्रायलामध्ये मला एवढा मोठा विश्वास कोणाच्याही ठाई आढळला नाही. येशू म्हणतो या माणसासारखा विश्वास मला इस्रायल मध्ये कोणाच्याही ठाई आढळला नाही. प्रभू तुला कुठला विश्वास आवडतो? आणि हा माणूस आपल्याला शिकवेल, शब्द बोल आणि मी बरा होईल. यस आमेन. म्हणजे असलं येणं खूप गरजेचं आहे. यस. देवाची संगती असणं खूप गरजेचं आहे. देवाच्या वचनाच्या प्रकाशात चालणं गरजेचं आहे. आमेन. देवाचं वचन आपल्याजवळ असणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू म्हणतो मला नवल वाटलं आणि असा विश्वास कुठे सापडला? नाही. की लोकांना कळते देवाचं वचन. आपले हात वर कमडा. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. मला एक गोष्ट माहित आहे, मला एक गोष्ट माहित आहे. ज्या वेळेला मी तुझं वचन ऐकेल, मी तुझं वचन ऐकेल, मी तुझं वचन मुखाने बोलेल, मी तुझं वचन मुखाने बोलेल, प्रभू हे वचन जे आहे, प्रभू हे वचन जे आहे 100% कार्य करणार आहे, 100% कार्य करणार आहे. हे वचन मला केव्हा अपयशी होऊ देणार नाही, हे वचन मला केव्हाच अपयशी होऊ देणार नाही. या वचनाद्वारे मी चमकणार आहे, या वचनाद्वारे मी चमकणार आहे. या वचनाद्वारे अंधार राहणार नाही, या वचनाद्वारे अंधार राहणार नाही. या वचनाद्वारे अज्ञान राहणार नाही, या वचनाद्वारे अज्ञान राहणार नाही. हालेलुया, हालेलुया. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतंय. बायबल काय पडत पुढे, बायबल काय सांगताय का? प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. आणखी मी तुम्हाला सांगतो, ऐका 11 वचन, ज्याला कळेल तो आशीर्वादित आहे. प्लीज वाचूया.
आणखी मी तुम्हाला सांगतो, पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि अब्राम व इसहाक व याकोब यांच्या बरोबर आकाशाच्या राज्यात बसतील. याचा अर्थ देव इस्रायल लोकांना, यहुदी लोकांना म्हणत होता, पूर्वेपासून पश्चिमेपासून भारतापासून पूर्ण लोक येतील आणि अब्राम इसहाक याकोब याच्या बरोबर आकाशाच्या राज्यात बसतील. परंतु पुढचं वचन, राज्याचे मुलगे बाहेरच्या अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे होईल. का बाहेर टाकले जातील? वचन नाही, कारण ते सगळं ऐकतात पण देवाचं वचन नाही, देवाचं वचन नाही त्यांच्याकडे. आणि येशू म्हणतो, या माणसाला बघून ऐकून मला नवल वाटलं. आणि येशू म्हणतो, पूर्वेतून आणि पश्चिमेतून अनेक लोक येतील आणि अब्राम इसहाक याकोबावर आकाशातील राज्यात बसतील, पण राज्याचे मुलगे बाहेरच्या अंधारात टाकले जातील. का सिस्टर? कमॉन, का सिस्टर? का ब्रदर? कमॉन एव्हरी, कॅन एनीबडी से, कोणीतरी बोलेल का ब्रदर? नाही, वचन आहे, पण तो चाकर म्हणतो, मी याला म्हणतो जा, हा जातो. याला म्हणतो ये, येतो. याला म्हणतो उठ, हा उठतो. पण त्याच वचनाकडे आपण पाहतो, आपण म्हणतो जाणे दो, जो होगा होगा. देवाच्या वचनाकडे कोणाला इंटरेस्ट नाहीये. आणि बायबल सांगतं की राज्याचे मुलगे अंधाराच्या टाकले जातील, तिथे दात खाणे रडणे होईल. पण पूर्वेकडून पश्चिमेकडून लोक येतील, वचन घेतील आणि म्हणतील माझ्या घरी येऊ नको, शब्द बोल. यस, शब्द बोल आणि माझा चाकर बरा होईल. यस आमेन. आणि या यहुदी लोकांनी एवढे चिन्ह बघितले तरी ते म्हणले, येशू तू कस काय आपल्याला बापा समान करतोस? इरे येशूला दोन लोकांना दोन वेळास फक्त बायबलमध्ये आश्चर्य वाटलं. दोन वेळेला, एक वेळेला या माणसाबरोबर ज्यांनी वचन पाठव म्हटलं आणि बरं कर, आणि दुसऱ्या वेळेला मार्क याचा 6वा अध्याय. प्लीज काढूया, ऐका देवाचं वचन. मार्क याचा 6वा अध्याय, लवकर करूया. शेवटचं वचन मार्क याचा 6वा अध्याय, 6वा अध्याय, लवकर या. मार्क याचा 6वा अध्याय. थँक यू होली स्पिरिट. मार्क याचा 6वा अध्याय. ओके, कम ऑन फास्ट. मार्क याचा 6वा अध्याय आलात का? यस आमेन. ओके, मार्क याच्या 6व्या अध्यायात आलात का ना? प्लीज ऐकूया काय झालं. येशूला दोन वेळा बायबलमध्ये फक्त नवल वाटलं, आश्चर्य वाटलं. बसूया, काय लिहिलंय? 6वा अध्याय मार्क 6:1 पहिलं वचन. नंतर तो तेथून निघाला व आपल्या देशात आला आणि त्याचे शिष्य त्याच्या मागे आले. मग शब्बात दिवस आल्यावर तो सभास्थानात शिकवू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे ऐकून थक्क झाले व म्हणाले, याला हे सर्व कुठून आले? काय हे ज्ञान याला दिले? काय हे ज्ञान याला दिलेले आहे आणि त्याच्या हातून एवढी सामर्थ्याची कृत्ये घडतात? जो सुतार मरियाचा मुलगा आणि याकोब व योसे व यहुदा व शिमोन याचे भाऊ तो हाच नाही काय? आणि त्याच्या बहिणी येथे आपल्या बरोबर नाहीत काय? असे ते त्याच्या विषयी अडखळले. नाउ व्हेरी इम्पॉर्टंट, लक्ष द्या प्लीज. बायबल सांगतं, नंतर तो तेथून निघाला व आपल्या देशात आला आणि त्याचे शिष्य त्याच्या मागे आले. मग शब्बात दिवस आल्यावर तो सभासदांना शिकू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे ऐकून थक्क झाले व म्हणाले, याला हे सर्व कुठून आले? कारण हे ज्ञान याला दिलेले आहे. काय हे ज्ञान? येशूला दिलेले आहे. आणि याच्या हातून केवढी सामर्थ्याचे कृत्य होतात. पण पुढच्या वचनात ते खाली गेले. Yes. जो सुतार मरियेचा मुलगा आणि याकोब योसे या उदा व शिमोन याचा भाऊ हाच की नाही? आणि याच्या बहिणी आमच्या बरोबर नाहीत काय? असे ते त्याच्याविषयी अडखळले. म्हणजे काय? यांनी मोठे चिन्ह चमत्कार पाहिले, ज्ञान ऐकलं, मोठमोठ्या गोष्टी ऐकल्या, पण येशू ख्रिस्ताला त्यांनी स्वर्गातून आलेलं नाही पाहिलं. ते म्हणले, हा तर खालचाच आहे, हा तर मरियाचा मुलगा, सुतार योसे मार्था याचा भाऊ आहे. आणि बायबल सांगतं त्याच्याविषयी ते अडखळले. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ त्यांचं मन फक्त पृथ्वीवरती होतं, पण त्या शतपतीचं मन स्वर्गातली गोष्टीकडे होतं. यस आमेन. की लोकांना देवाचं वचन कळत आहे? प्लीज देवाविषयी केव्हा अडखळू नका. हे वचन खालून नाही आलेलं. यस, हे वचन सुताराचा मुलगा किंवा योसे किंवा मरिया यांच्यापासून आलं. येशू म्हणतो, जे बाप सांगेल ती मी बोलणार आहे. यस आमेन. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बाकी सगळे आले आणि गेले, त्यांचे शब्द पृथ्वीवरचे होते, पण येशू वरून आला आणि त्याचे शब्द सार्वकालिक जीवन देणारे होते. यस आमेन.
म्हणे वचन धरलून ठेवलं पाहिजे. आणि बायबल पुढे सांगतं ते अडखळले, म्हणा ते अडखळले, ते अडखळले, म्हणा ते अडखळले, ते अडखळले. कारण त्यांनी वर बघायच्या ऐवजी कुठं बघितलं? जगामध्ये. सगळे नातलेकाकडे बघितलं. किसका ना, किसका, कोणाचं नातलग आहे हा, कुठल्या वंशातला आहे हा, कोणाचा मुलगा आहे. ए, कोणाचा मुलगा नाही, हा स्वर्गातून आलेला तारणारा देव आहे. यस आमेन. आणि त्याची वचन तू ऐकत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि बायबल पुढे सांगतो, व्हेरी इम्पॉर्टंट, तेव्हा येशू त्यांना म्हणाला, भविष्यवादी सन्मान पावल्या वाचून राहत नसतो, तो आपल्या देशात व आपल्या नातलगांमध्ये व आपल्या घरात मात्र सन्मान पावत नाही. मात्र सन्मान पावत नाही. पाचवचन, आणि त्याने थोड्याशा रोग्यांवर आपले हात ठेवून त्यांना बरे केले, या खेरीज त्याला कोणत्याही सामर्थ्याचे कृत्य तेथे करता आले नाही. आणि बायबल सांगतं सहाव्या वचनात, आणि त्याला त्यांच्या अविश्वासामुळे आश्चर्य वाटले, मग तो सभोवती गाव गाव शिकवित फिरला. दोनच वेळा बायबल मध्ये आश्चर्य वाटले, एकदम विश्वासाविषयी आणि दुसरं अविश्वासाविषयी. की लोकांची इच्छा येशूला तुमच्याकडे ऐकून आश्चर्य वाटलं पाहिजे. यस. कशासाठी? विश्वासाविषयी. का? विश्वासाबद्दल. विश्वासाबद्दल. आजही स्वर्गातून तो पाहत आहे. यस आमेन. आजही तुमच्या मुखाकडे त्याची नजर आहे. आजही तो म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, तू त्या शतपती सारखा बोलणार आहे का? तू या गावातील लोकांसारखा बोलणार आहे ज्यांनी एवढे चमत्कार पाहिले तरी तो म्हणतात हा सुताराचाच मुलगा आहे. हा मरियेचा आहे, हा योसेचा भाऊ आहे, हो आमच्यामध्ये राहणार आहे. न, तो तुमच्यामध्ये नव्हता. सुरुवातीला शब्द होता. Yes. शब्द देवास होता. Yes. शब्द देव होता. शब्दाने देहरूप धारण केलं ब्रदर. Yes. आणि त्याने आपल्यामध्ये वस्ती केली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि तो शब्द आज तुमच्याकडे आहे. Yes, amen. की लोकांकडे वचन आहे. Yes. तुमची इच्छा आहे येशूला तुमचं वचन किंवा विश्वास पाहून नवल वाटावं. Yes. रोज पवित्र आत्माला म्हणायचं, शब्द बोल. Yes. तुझ्या देवाच्या वचनातून मला शिकव. आणि पवित्र आत्माला आवडतं ज्यावेळेस एखादा म्हणतो की या वचनातलं रहस्य मला प्रगट कर, देव त्याला रहस्य प्रगट करतो. Yes, amen. Praise the Lord. Hallelujah. पण काय लोक म्हणतात, पास्टर प्रार्थना केली, तुम्ही बोलला, पण होणार का? देव म्हणतो, मला नवल वाटतं तुझ्याकडे बघून. हा तू पृथ्वीवरचाच आहे. तू कुठला आहे? पृथ्वीवरचाच आहे. तू कुठला आहे? पृथ्वीवरचाच आहे. पण ह्या चर्चला तसं नवल नाही वाटावं. Yes. पण या चर्च मधला एक एक व्यक्ती देवाच्या वचनाला म्हणा, तू म्हणला बस, मी बसतो. तू म्हणला जा. Yes. मी जातो. तू म्हणला उठ, मी उठतो. तू म्हणला असं कर, तसं करतो. तू म्हणला मी आत्मे जिंक, जिंकतो. तू म्हणला स्वार्थ सांग, सांगतो. प्रार्थना कर, करतो. वचन वास. Yes, वाचतो. प्रेम कर, करतो. समेट कर, करतो. ते म्हणतो असे लोक मला आवडतात. Yes, amen. कारण शतपती काय म्हणला, मी म्हणतो जा, जातो, जातो, उठ, उठतो. आणि येशूला ऐकून काय वाटलं? नवल वाटलं. नवल वाटलं. सेम वे चर्च, वेळ आली की तुम्ही आणि मी म्हटलं पाहिजे, देवाच्या वचनात लिहिलेलं आहे, त्याला सगळं शक्य आहे. मी विश्वास ठेवतो त्याला सगळं शक्य आहे. Yes, amen. जो देवाच्या वचनात लिहिले तो शब्द पाठवतो आणि आरोग्य देतो. मी शब्द ऐकणार आहे. Yes, amen. मी हृदय कडक करणार नाही. Yes. जो देवाच्या वचनात लिहिलेलं आहे की माझा देव माझ्या बरोबर शेवटपर्यंत आहे, शैतान माझ्या विरुद्ध उभा राहणार, मी विश्वास ठेवणार आहे. आमेन. आणि बायबल सांगत, देवाचं वचन सांगत, येशूला दोन गोष्टीचं नवल वाटलं, एक तर विश्वासाचं आणि दुसरं अविश्वासाचं. सिस्टर तुमच्यामध्ये काय कार्य करते? ब्रदर तुमच्यामध्ये काय कार्य करते? राजा विश्वास असेल तर शैतानाला म्हणा, आजपासून देवाच्या वचनातला अविश्वास मी केव्हा बाळगणार नाही. Yes. बाकी तुझ्या बोलण्यावर मी विश्वास नाही ठेवणार, माझ्या नातेवाईकाच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवणार. डॉक्टर काय सांगतो ते मी ऐकेल आणि सोडून देईल. जग काय सांगतं ते मी ऐकेल आणि सोडून देईल. एखादा बाबा काय सांगतो त्याची गरज मला नाहीये. पण हे जो देव स्वर्गातून वचन पाठवतो आणि जो म्हणतो की जे अशी वेळ आली की माझं वचन ऐकतील ते मरणातून जीवनात येणार आहे. हालेलुया, हालेलुया. प्लीज आपलं मन स्वच्छ करून घ्या. प्लीज आपल्या मनातले विचार देवाच्या वचनाच्या विरुद्ध असतील तर काढून टाका. प्लीज तुम्हाला असं वाटत असेल की माझं भविष्य का आशीर्वादित नाही, हे विचार काढा आणि म्हणा, आजही देव माझं मतार्पण तरुण व्यक्ती सारखं करू शकतो. Yes, amen. आजही देव मी पडलेल्या अवकेड्यांवर तो उचलू शकतो. Yes, amen. या वचनावरती तुझा विश्वास पाहिजे. आजही देव जो कॅन्सर माझ्यामध्ये वाढत आहे त्याला एका क्षणात नाश करू शकतो. Yes. आजही माझा देव जे माझं तुटलेलं घर आहे तो एका क्षणात जोडू शकतो. Yes, amen. या माणसासारखा माझा विश्वास आहे.
आणि येशूला नवल वाटले माणसं, अरे परका होता हा, यहुदी नव्हता हा, इस्रायलचा नव्हता. बायबल सांगतं यांनी विश्वास जरी बाहेरचा होता तरी विश्वास ठेवला. प्रेस गॉड. पण घरातले लोक हा मरियाचा मुलगा आहे, हा हा भूताच्या साहाय्याने चिन्हच करतो, हा भूत काढतो भूताच्या साहाय्याने, बालच बुलच्या साहाय्याने, हा येशू तो बघ तिकडं सण आहे जा तिकडं. म्हणजे यांना किंमत नव्हती. म्हणून बायबल म्हटलंय की राज्याचे मुलगे कुठे जातील, आणि काय खातील, रडणे व दात खातील, रडणे आणि दात खातील. म्हणून काय लोकांचे जीवन असंच आहे, कारण ते देवाच्या वचनाला मान देत नाही. ते चर्चला येतात पण त्यांचं मन भटकतंय, ते चर्चमध्ये येतात पण त्यांच्याकडे बायबल नाहीये. ते चर्चला येतात आणि फक्त तोपर्यंत ते विश्वासू आहेत, आणि घरी गेल्यानंतर ते परत एकदा ते अविश्वासू बनतात आणि देवाचं वचन विसरतात. दावीद राजा म्हणतो शेवटचं वचन, स्वतसहिता याचा 119 स्वाध्याय, अति महत्वाचं वचन, आणि ज्याला कळेल तो आज आशीर्वादित होणार आहे. आम्ही प्रार्थना करायला तयार आहे. स्वतसहिता याचा 119 स्वाध्याय, स्वतसहिता याचा 119 वाचूया. स्वतसहिता याचा 119 स्वाध्याय मिळालं का? यस आमेन. तुम्ही जुन्या करारामध्ये आहात, तुम्ही जुन्या करारामध्ये बायबल उघडलेलं आहे. स्वतसहिता याचा 119 स्वाध्याय आलात का? यस. आणि 162 वचन जोरामध्ये वाचूया. ज्याला मोठी लूट सापडते त्याच्यासारखा मला तुझ्या वचनाविषयी आनंद होतो. यस आमेन. यस. कितने लोग यहां पे बैठे हैं, कैसे बैठे? यस. आवाज ऐकताय? हां, कारण तारणारा बोलतोय, तारणारा बोलतोय. तो शतपती म्हणाला मी बोललो की उठतात ते आणि जातात. की लोक येशू बोलल्यानंतर आनंदी होतात. yes. वाचूया परत एकदा वचन, पहा देवाच्या वचनात काय लिहिलंय. ज्याला मोठी लूट सापडते त्याच्या सारखा मला तुझ्या वचनाविषयी आनंद होतो. ज्याला मोठी लूट सापडते त्याच्यापेक्षा मला तुझ्या वचनाविषयी आनंद होतो. yes, amen. धन्य ते लोक जे देवाच्या वचनात आनंद करतात. yes. त्यांचा वाटा दुप्पट असेल. amen. त्यांचं घर समृद्धीने भरलेलं असेल. आमेन. त्यांच्यासाठी रोज रोज चमत्कार घडले जातील. आमेन. ते रोज शक्तीतून शक्ती मिळवतील. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन सोडून पळू नका. कुठं जीवन नाहीये, देवाच्या वचनात जीवन आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अगर कोई आके आपको बोलता है नाही नाही माझ्याकडे मोठं सामर्थ्य आहे बघ मी तुला सगळं, त्याला म्हणा वचन सांगणार आहे का? तर माझ्याशी बोल. तर वचन नाही सांगायचं तर आउट, गेट आउट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याला लूट सापडते त्याच्यापेक्षा जो आनंद त्याला होतो त्याच्यापेक्षा मला तुझ्या वचनाने पुष्कळ आनंद होतो. आमेन. या माणसाला तोच आनंद झाला. yes. तो म्हणला मला काही नाही मिळालं, मला वचन मिळालंय. yes. हा म्हणला घरी नको येऊ येशू, मला माहिती आहे तू कोण आहे, तुझा शब्द वेगाने धावतो, आणि तुझा शब्द जर घरात गेला तर जी मेलेली परिस्थिती ती जीवन बदलणारी परिस्थिती होणार. yes, amen. आज कोणाला तरी हे वचन कळावं. yes. आज कोणीतरी देवाच्या वचनाला धरावं आणि कोणीतरी म्हणावं हे वचन मी सोडणार नाही, हे वचन मी माझ्या मुखात ठेवणार आहे, हे वचन स्वर्गातून आलेलं आहे, या वचनाकडे माझं चित्त मी लावणार आहे. आणि जर या वचनाकडे असेल सिस्टर तुम्ही रोज रोज 7 तास 7 तास आणि 8 तास झोपणार, तुमची झोप पूर्ण होईल. आमेन. तुमच्या पुढे संकट जरी असेल तुम्ही हसणार आणि म्हणा हे संकट माझ्या देवाच्या वचनापुढे शून्य आहे, माझ्या देवाच्या वचनापुढे शून्य आहे. आय सेड माझ्या देवाच्या वचनापुढे शून्य आहे. किलो अंकत आहे. yes. एका सिस्टरनी मला रात्री फोन केला आणि मला सांगली पास्टर माझ्या किडनीमध्ये स्टोन आहे, किडनीमध्ये दगड आहे, स्टोन आहे, आणि पास्टर मला एवढा प्रचंड त्रास होतोय आणि रात्री आता मी कुठं जाऊ नाही शकत पास्टर, प्लीज प्रार्थना करा. मी तिला म्हटलं पोटावर हात ठेव, येशूच्या नावामध्ये किडनी स्टोन निघून जाओ. ती लोकांना माहिती आहे येशूचं नाव सगळ्यात उंच नाव आहे. यस. हालेलुया. हालेलुया. हे सिस्टर म्हणते की पास्टर तुम्ही प्रार्थना केली आणि झोपून गेले मेबी, आणि मी सुद्धा झोपलो, आणि ती सकाळी उठून मागच्या रविवारी आली आणि म्हटली पास्टर मी सकाळी उठले आणि मी तयार व्हायला लागले, सगळे खडे माझे पडले, आणि पास्टर आज मी येऊन सांगते मला पूर्ण बरं वाटत आहे. यस आमेन. मी नव्हतो तिथं, मी घरीच होतो, अर्ध्या झोपेत होतो. हा, पण कोण गेलं तिच्यापर्यंत? वचन. आय सेड कोण पोहोचलं तिच्यापर्यंत? वचन. वचनाने काय कार्य केलं? आरोग्य. वचनाने जे त्रास देणाऱ्या गोष्टी काढून टाकल्या. yes. ते वचन जीव आत्मा
सांदे मज्जा रक्तात जातं आणि बायबल सांगतं की त्याच्या पुढे सगळं गाय उघडं आहे. आमेन. ओ मेरा